प्रमेय आपण इथे बघणार आहोत, तीन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यावर तयार होणारे आंतरछेद हे दुसऱ्या एका छेदिकेने छेदले असता त्यात तयार होणाऱ्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते हे आपल्याला इथे सिद्ध करायचंय। बघा प्रमेय काय दिले आपल्याला, तीन समांतर रेषेवर त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म इकडे आपल्याला पडताळायला घ्यायचा आहे। प्रमेय काय आहे, तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर, समजा आपण ए बी आणि सी या तीन समांतर रेषा आहेत आणि पी या छेदिकेने हे जे आंतरछेद केलेले आहेत एल एम आणि एम एन हे त्या रेषेने दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेले, समजा क्यू आणि ही पण एक छेदिका आहे जी एबीसी ला एक्स वाय झेड बिंदूने छेदते, तर एक्स वाय आणि वाय झेड या आंतरछेदाच्या गुणोत्तर एवढे असते आपल्याला दाखवायचं आहे। आपण इकडे पक्ष लिहूया पहिला, बघा पक्ष काय येईल आपल्याला काय दिसते आकृतीमध्ये, रेषा ए समांतर रेषा बी समांतर रेषा सी आणि काय आहे पी व क्यू ह्या त्यांच्या छेदिका काय त्यांना अनुक्रमे पी रेषा काय बिंदू एल एम व एन तर बिंदू एक्स वाय व झेड बिंदूत छेदते। बघा आपल्याला आकृती दिसत आहे इकडे ए बी सी या तीन समांतर रेषा आहेत आणि पी आणि क्यू या त्यांच्या छेदिका आहे, पी रेषा या तीन एबीसी रेषांना या तीन समांतर रेषांना ए रेषेला बी एल बिंदूत बी रेषेला एम बिंदूत आणि सी रेषेला एन बिंदूत छेदते, तर क्यू ही छेदिका ए रेषेला एक्स बिंदूत बी रेषेला वाय बिंदूत आणि सी रेषेला झेड बिंदूत छेद बिंदू रेषेला। आपलं साध्य काय लिहित आहे, आपल्याला काय विचारलंय की एका छेदिकेवर केलेला आंतरछेदाचे गुणोत्तर, एका छेदिकेवर केलेला आंतरछेदाचे गुणोत्तर काय आहे एल एम छेद एम एन हे काय त्या रेषेने दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर एवढे असेल। दुसरी छेदिका कुठली आहे क्यू, त्याच्या आंतरछेद कुठले आहे एक्स वाय छेद वाय झेड, हे आपल्याला साध्य करायचं आहे। ठीक आहे, एक रचना आपण करून घेऊया, आपल्या रचना काय करताय बघा, रेक एल झेड एल झेड काढ एल आणि झेड बिंदू आपण जोडून घेऊया, ओके असं तुटक विषयाने आपण एल आणि झेड बिंदू जोडलेला आहे, इथे आधी बिंदू छेद त्याला आपण नाव देऊया के, ओके सिद्ध काय देते आपल्याला बघा, आपण पहिल्या या त्रिकोण एल एन झेड चा विचार करूया। बघा इकडे त्रिकोण एल एन झेड मध्ये आपल्याला काय दिसतंय की एम के आणि एन झेड याच्या समान आहेत, बरोबर ना, एम के समांतर एन झेड, त्यामुळे काय झालं म्हणून एल एम छेद एम एन बरोबर काय एल के छेद एल के छेद के झेड, कुठलं प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बरोबर ना, आपल्याला माहितीये की प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपल्याला काय सांगते की त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणाऱ्या रेषा या त्रिकोणाच्या उरल्या दोन बाजूंना प्रमाणामध्ये विभागते, म्हणून काय आहे ना जर का एल के रेषा एन झेड ला समान आहे याचा अर्थ काय एल एम छेद एम ए हे गुणोत्तर काय एल के छेद के झेड एवढं असेल, तर आपण एक मानूया। तसेच आपल्या दुसरा कोण घेऊया, आपण दुसरा कोण इकडे तयार झाला, बघा आपण आता काय विचार करूया एल एक्स आणि झेड या त्रिकोणाचा विचार करूया, त्रिकोण एल एक्स झेड मध्ये
एलेक्स झेड मध्ये आपल्याला काय दिसतंय की केवाय समांतर एलेक्स, बरोबर ना? केवाय रेषा एलेक्स ला समांतर आहे, म्हणून काय झालं की एक्स वाय छेद वाय झेड बरोबर काय येणार एलके छेद के झेड, याला हे पण इथे पण काय करते आपल्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय त्याचा आपल्याकडे वापर करते, याला आपण दोन मान म्हणून एक व दोन वरून आपल्याला काय दिसते बघा, एक वरून आपल्याला काय आलेला आहे एल एन छेद एम एन बरोबर एल के छेद के झेड, आणि दोन वर काय आलेला आहे एक्स वाय छेद वाय झेड छेद वाय झेड आणि एल के छेद के झेड आपल्या इथे लिहिलेलं आहे, म्हणून काय जर का इथे बघा हे गुणोत्तर ह्या गुणोत्तराशी एक रूप आहे आणि हे गुणोत्तर जर का ह्या गुणोत्तराशी एक रूप आहे तर याचा अर्थ काय झालं की पहिलं गुणोत्तर तिसऱ्याशी एक रूप झालं, म्हणून काय येईल म्हणून एल एम छेद एम एन बरोबर एक्स वाय छेद वाय झेड हे सिद्ध होते, हेच आपले सिद्ध होते ना, ओके अशा पद्धतीने आपल्याला हे सिद्ध करता येईल, म्हणजेच काय की तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या रेषाने दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर एवढे असते, ओके पहिल्या छेदिकेने एल एन छेद एम एन हे गुणोत्तर केलं आहे तेच क्यू या छेदिकेने केलेलं आहे एक्स वाय छेद वाय झेड या गुणोत्तराशी एकरूप आहे समान आहे हे आपल्याला सिद्ध करता येते.